कुकिंग मराठीमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आज आपण कैरीचा चुंदा याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी कैरी. कैरी खूपच मोठी असल्याने मी या ठिकाणी एकच घेतलेली आहे, पण तुम्ही या ठिकाणी दोन किंवा तीन कैऱ्यासुद्धा घेऊ शकता. तोंडाची चव वाढवणारी ही चटपटीत रेसिपी सर्वांनाच नक्की आवडेल. घेतलेली कैरी ही या ठिकाणी स्वच्छ धुऊन आणि पुसून घेतलेली आहे. याचा वरचा भाग कट करून साली सहित ही आपण किसून घेणार आहोत, म्हणजे हा चुंदा अतिशय टेस्टी लागतो. याची साल आपण वरून काढून घेणार नाही. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कैरीचे पन्हे ही रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने ही कैरी पूर्ण किसून घेतलेली आहे. कैरी ही आकाराने मोठी असल्याने याच्यापासून भरपूर असा किस या ठिकाणी तयार झालेला आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता. आंबट, गोड, तिखट अशा अप्रतिम चवीचा हा चुंदा आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. या किसाला आपल्याला शिजवायचं आहे, त्याकरता मी एका पॅनमध्ये याला काढून घेतलेला आहे. अर्धी वाटी बारीक करून घेतलेला गूळ या किसामध्ये मी मिक्स केलेला आहे. साखर वापरली तरीसुद्धा चालू शकते, पण गूळ हा पौष्टिक असल्याने या ठिकाणी मी गूळच वापरलेला आहे. यानंतर 2 ते 3 चमचे मीठ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. कैरी थोडीशी चवीला गोड असल्याने अर्धीच वाटी गूळ आपण यामध्ये घातलेला आहे. कैरी जास्त आंबट असेल तर 1 वाटी गूळसुद्धा यामध्ये चालू शकतो. मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. माझी ही सोपी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा. याला मस्त असा कलर आणि चव येण्यासाठी 3 छोटे चमचे मी तिखट यामध्ये घातलेला आहे. सुंदर असा या चुंद्याला कलर या तिखटामुळे येणार आहे. तिखट घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये पाहू शकता. गॅसच्या मंद आचेवरती हे मिश्रण आपल्याला आता छान असं शिजवून घ्यायचं आहे. याला चव येण्याकरता 1 छोटा चमचा मी जिरेपूडसुद्धा यामध्ये घातलेली आहे. सर्व साहित्यामध्ये हे मिश्रण आता छान असं शिजत आहे. मऊ शिजल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. साधारण 5 ते 7 मिनिट हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मस्त अशी याला चव येणार आहे. थोडासा हिंगसुद्धा यामध्ये चवीकरता मी घातलेला आहे आणि आता गॅस ऑफ केलेला आहे. भन्नाट आणि अप्रतिम चवीचा हा चुंदा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. याला काचेच्या भरणीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. याला चांगलं शिजवल्यामुळे फ्रीजमधून आपल्याला हा वर्षभर तरी खाण्यासाठी उपयोगी पडतो. या सोप्या रेसिपीचा तुम्ही नक्की ट्राय करून पहा.